नमस्कार मित्रांनो, मी विजय कुमार अशोक नरवणे। मित्रांनो, आज आपण बोधकथा ऐकणार आहोत। आपल्या बोधकथेचे नाव आहे आधार। मोहन 10-12 वर्षाचा मुलगा, उन्हाळ्याच्या सुट्टीत आई बाबा बरोबर त्याच्या आजी आजोबाकडे जायचा। प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी आली की तो आजी आजोबाकडे जाणारच। एकदा मोहन बाबांना म्हणतो, बाबा आता मी मोठा झालोय, मला सगळं समजतं। या वर्षी मी एकट्याने प्रवास करणार आणि आजीकडे जाणार। बाबा त्याची हर प्रकारे समजूत काढतात, पण तो पट्ट्या या वेळेला काय ऐकत नाही। शेवटी सर्व सूचना देऊन बाबा एकदाचे तयार होतात। मुलाच्या हट्टापुढे काय करणार। शेवटी त्याला स्टेशनला त्याला गाडीत बसून द्यायला ते येतात। खूप सूचना करतात, नीट जा, पहिल्यांदा एकटा जातोय, गाडी सुटायच्या अगोदर ते त्याच्या खिशात एक चिठ्ठी टाकतात आणि त्याला सांगतात की हे बघ, तुला भीती वाटली, एकटं वाटायला लागलं की मगच ही चिठ्ठी वाच। गाडी सुरू होते। मुलाचा हा पहिलाच एकट्याने करायचा प्रवास। जसा गाडीने वेग घेतला, मोहन खिडकीतून गंमत बघायला लागला। पळती झाडे, नदी, डोंगर पाहून तो खुश झाला। हळूहळू गर्दी वाढू लागली। अनोळखी लोकांच्या गराड्यात त्याला भीती वाटायला लागली। कुणीतरी आपल्याकडे एकटक बघतंय असं त्याला उगाचच वाटायला लागलं। तो रडवेला झाला। त्याला आता आई बाबा हवे होते असं वाटायला लागलं। तेवढ्यात त्याला आठवलं की बाबांनी सांगितलं होतं की असं काही वाटायला लागलं तर खिशातली चिठ्ठी वाच। त्याने भीतभीतच ती बाबाने दिलेली चिठ्ठी काढली। त्यावर एकच ओळ लिहिलेली होती, बाळ भिऊ नको, मी पुढल्या डब्यात बसून तुझ्या सोबतच प्रवास करतोय। त्याचे डोळे डबडबले, केवढा धीर आला त्याला, हायस वाटलं, भीती कुठल्या कुठे पळाली, त्याला आनंद झाला। मित्रांनो, या ठिकाणी आपली गोष्ट संपली। या गोष्टीचं तात्पर्य आहे, मित्रांनो, आई वडिलाचा नेहमी आपल्याला आधार असतो। आपण कितीही मोठे झालो तरी आई वडील आपल्याला अनुभवातून नवनवीन गोष्टी जाणू करून देत असतात। त्यासाठी आई वडिलाचं नेहमी ऐकत चला, त्यांच्या आज्ञा नेहमी पाळत चला। मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद।